श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्हा प्रशासन कोविड विरोधाच्या लढ्यासाठी सज्ज. इंधन दरवाढी विरोधात जिल्हा काँग्रेसकडून निवेदन. पाडळसरे प्रकल्पाला गती देण्याचं जलसंपदा मंत्र्यांचं आश्वासन. आणि अवैध सावकारी विरोधात सहकार विभागाचे छापे. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर राजेश यावलकर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी ताठपणाने काम करा, ना उमेद होऊ नका. मतदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी गुलाबराव देवकर पदाधिकाऱ्यांकडे जा. राज्यस्तरावरती अडचणी सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, मात्र मतदारसंघात एकसंघरित्या काम करा. राष्ट्रवादी काँग्रेसची कामे मतदारांपर्यंत पोहोचून पक्ष बळकट करा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जळगावी केले. जळगावी झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्याचा हा परिणाम आहे. यामुळे कोरोनाशी संबंधित सर्व आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. बंद केलेली कोविड केअर सेंटर डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करून त्यात बेड्सची उपलब्धता, ऑक्सिजन, सॅनिटायझर, औषधींची उपलब्धता करण्यात येत आहे. डॉक्टर्स नर्सेसला पुन्हा कोरोनाच्या उपचारासाठी ट्रेनिंग देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. जानेवारीत कोरोना बाधितांची संख्या कमी झाली होती, मात्र सध्या सुरू असलेली लग्न सराई, राजकीय पक्षांच्या बैठका आणि या सभांमुळे एकाच ठिकाणी शेकडो लोकांची गर्दी वाढली आहे. यातूनच कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. लॉन्स आणि हॉटेलसह विविध मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्न सोहळ्यांवरती स्वतः जिल्हाधिकारी धडकलेत. तसेच जिल्ह्यात कडक निर्बंध लावत रात्रीच्या संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य, महसूल व पोलीस क्षेत्रातील 19,421 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आलं. यात 1,610 लाभार्थ्यांचा दुसरा डोस देखील देण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर एन एस चव्हाण यांनी दिली. भाजपच्या केंद्र शासनाने इंधनाच्या दरात प्रचंड दरवाढ केली असून त्यामुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमतीत प्रचंड घसरण झालेली असताना देखील भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या गॅस चढ्या दराने विकले जात आहेत. इंधनाचे दर कमी करून सर्वसामान्य जनतेला धीर द्यावा, या आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांना जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील आणि माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले. जैन पाईपचा उपयोग करून जैन व्हॅली परिसरात भाऊंची सृष्टी येथे 150 फूट लांब आणि 120 फूट रुंद असे 18,000 चौरस फूट मोझॅक प्रकारातील पोर्ट्रेट साकारण्यात आलेलं आहे. यापूर्वी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असलेला 695 स्क्वेअर मीटरचा विक्रम मोडीत काढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या पोर्ट्रेटची नोंद करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे पपई घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन त्यात रावेर तालुक्यातील 15 मजूर मृत्युमुखी पडले. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार आहेत. विकासात्मक कामांसाठी शासन नेहमीच पाठीशी असून विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. चोपडा तालुक्याचे सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी वरदान ठरणाऱ्या पाडळसरे प्रकल्पाच्या कामाला गती देऊन सिंचनाचा प्रश्न सोडवला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा आणि लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे केले. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय पुरस्कृत जनशिक्षण संस्थान जळगावच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महामार्गाच्या नूतनीकरणाचा लाभ ग्रामीण भागासह जळगावातील कॉलनी परिसरातील जनतेला देखील होणार आहे. या माध्यमातून दिलेल्या वचनांची पूर्तती होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावी केले. गिरणेवरील नवीन पुलाचे कामसुद्धा लवकरच मार्गी लागणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात गेल्या वर्षी घडलेल्या एका घटनेत चोरट्याचा पाय घट्ट पकडून यशस्वी झुंज देणाऱ्या प्रणित नितीन पाटील यास राष्ट्रपती बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अवैध सावकारी जोरात सुरू आहे. सहकार विभागाच्या 3 पथकांनी जळगावातील कासोदे आणि अवैधरित्या सावकारी करणाऱ्या 3 जणांच्या घरी दुकानांवर छापे टाकून कारवाई केली. अवैधरित्या सावकारीबाबत अनेक महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी ताब्यात घेण्यात आली आहेत. जळगाव शहरात भूमिगत गटारीचे काम सुरू असून ठिकठिकाणी चेंबर तयार आहेत. या चेंबरच्या क्षमतेबाबत तक्रारी येत असताना चेंबरची लोड टेस्ट करण्यात आली. महापौरांच्या उपस्थितीत चेंबरवरती 17 टन वजनाचा भार तपासून घेण्यात आला. याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.